हे मी काय ऐकलं? हा सुयोग की योगायोग? आम्ही दोघीही एकाच कार्यासाठी सुटलो आहोत आणि तरीही मी तिला आणि तिने मला हे कधीच सांगितलं नाही. श्रेष्ठ चारुदत्तांच्या प्रेमाबद्दल मी तिला सांगितलं, तिनं प्रियकराबद्दल सांगितलं, पण या दोघांचं उद्दिष्ट आर्यकाला सोडवणं हे आहे हे मात्र आजच कळलं. पण असू दे, आता मी काही बोलायचे नाही. उगीच बबरा केला तर कार्यनाशच व्हायचा. पण या योगायोगाचं बाई मला फार नवल वाटतं. पण नवल ते कुठलं? जसे आपले दोन डोळे स्वतंत्र असतात, स्वतंत्रपणे पाहतात, आणि तरीही ते एकमेकांना माहीतच नसतं, तशीच माझी आणि मदनिकेची स्थिती झाली खरी. शेजार कसा दोन नयनांचा, शेजार कसा दोन नयनांचा, जन्मात भेटी ना घडण्याचा, जन्मात भेटी ना घडण्याचा, शेजार कसा राग मी समजू शकतो. त्या गोष्टीबद्दल त्यालाही आता वाईट वाटतंय. पण तुम्हाला सांगू, एखादी गोष्ट फार ताणली ना तर ती तुटण्याची भीती अधिक असते. मैत्रेय भटजी, मला एक कळत नाही, ही तुटण्याची भीती दरवेळी बायकांनाच का घातली जाते? आघात पुरुषाने करावा आणि तोडण्याचं पाप डोक्यावर घेऊन बायकांनी अपराधीपणानं जगावं, हा कोणता न्याय? कुणी ठरवला? नाही, म्हणजे कुणावर दोषारोप करायचा माझा हेतू नव्हता आणि नाहीही. पण कारण कोणतंही असो, निमित्त कुणीही असो, हा भरला संसार तुटू नये, हे नवं घरटं विस्कटू नये, एवढाच माझा उद्देश आहे. हो, पण हे फक्त तुम्ही मलाच ऐकवता. ज्यानं पाप केलं तो पश्चातापाची चार आसव ढाळून पुन्हा पाप करायला मोकळाच की? तो जाणीवपूर्वक तसा वागला असता तर काही बोललो नसतो. पण एका महान राष्ट्रीय कार्यात तो अडकला असताना नकळत नाही पण सहजच त्याच्या हातून ती गोष्ट घडली. त्यातून आज त्याची साऱ्या सावकार समाजात जी प्रतिष्ठा आहे तिला जर धक्का लागला तर. मैत्रेय भटजी, तुम्ही कोणती तरी एक गोष्ट नक्की करा. म्हणजे हे घर तुटू नये अशी तुमची इच्छा आहे म्हणून मी घर सोडून जाऊ नये,
का श्रेष्ठ चारुदत्तांच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल म्हणून मी जाऊ नये? दोन्हीही. तुमचं मित्रप्रेम मी समजू शकते, तुमची कृतज्ञताही मला कळते, पण माझ्या मानी मनाला वंचनेच्या वेदना होतात त्यावर फुंकर कोण आणि कशी घालणार? पण तरी सुद्धा मला वाटतं. हो, तरी सुद्धा आजवर मी या घरात थांबले होते. परवा मध्यरात्री तो प्रसंग घडल्यानंतरही, पण आज संध्याकाळी यांच्या निर्लज्जपणाने सगळ्या सीमा ओलांडल्या. आत्ता एका प्रहरापूर्वी तिन्ही सांजेच्या वेळेला ती बया सरळ आपल्या घरात घुसली, आणि हे सुद्धा सायं पूजा जप जाप्य सगळं सोडून खुशाल तिला पोचवायला तिच्या घरी गेले. परत आल्यावर पुन्हा क्षमायाचनेची नाटकं. मला काय तुम्ही दूध पिता पोर समजता? हे बघा, माझा निश्चय झाला तो झाला. उद्या सकाळी मी हे घर सोडून जाणार, रोहसेना सकट. पुढं काय व्हायचं ते होऊ देत. आईसाहेब, तुम्ही तरी काही समजावून सांगा. एवढ्या वेळात एका शब्दाने मी बोलले नाही, पण मलाही वाटतं तू चारुदत्ताशी बोलल्यावर तुझा राग तुझा संताप तू त्याच्यापाशी सांगावास. सासूबाई, पण आम्हा निरपराधींच्या वर आगपाखड करून तुला काहीही साध्य होणार नाही. मी चारुदत्ताची आई आहे म्हणून तुला सांगते, तुझी सासू म्हणून सांगते. पण एवढंच ऐक, एकदा त्याची भेट घे. ठीक आहे, एकदा शेवटचं भेटेन मी त्यांना. सुनबाई, एक सांगितलं तर ऐकशील, रागवणार नाहीस? तू हे घर सोडून जाऊ नकोस. मैत्रेय भटजींपेक्षा तरी वेगळं काय सांगतात आपण सासूबाई? तुमच्या घराण्याचा लौकिक जाईल हीच भीती तुम्हालाही वाटते ना? हो वाटते ना, मी नाकारत नाही. त्याच्या मूर्खपणामुळे माझा लौकिक कमी होणार नाही की त्याच्या दिवंगत पित्याचा लौकिक बदलणारही नाही, पण घराण्याचा लौकिक जाणार असेल तर त्याबद्दल मला निश्चित वाईट वाटेल. पण आणि तो जाऊ नये याबद्दल काही करणं गैर आहे असंही मला वाटत नाही. मी पुन्हा सांगते, या घराण्याच्या लौकिकाचा मला अभिमान होता म्हणून मी या घरात आले, आणि आता सुद्धा तो लौकिक माझ्यामुळे जात नाही हे लक्षात घ्या. मात्र माझ्या स्वाभिमानाची कुणी प्रतारणा केली तर? सुनबाई, अगं घर सोडून जाण्यानं तुझा स्वाभिमान सुखावणार आहे? आत्मसन्मान वाढणार आहे? तसं नाही, पण निश्चित नाही. मी तर म्हणते ही परिस्थितीला पाठ दाखवणं आहे, पळून जाणं आहे, आणि पळपुट्या माणसाला स्वाभिमानाबद्दल बोलायचा काय अधिकार? मग सासूबाई, मी करू तरी काय? चूक त्यानं केली ना, अगं मग शिक्षा तू का म्हणून भोगणार? म्हणजे तू का वनवासी होणार? त्याच्या चुकीचं प्रायश्चित्त त्यानंच घेतलं पाहिजे. तुम्ही त्यांना घर सोडायला सांगणार? नाही, तो या घराचा स्वामी आहे. आणि तुम्ही? मी केवळ विश्वस्त. तू घरातून निघून गेलीस तर तो राजरोज गणिका घरात आणून ठेवेल. त्याच्या दुःखावरचा तो सर्वात सोपा आणि सहज साध्य उपाय असेल. पण मग हीच गोष्ट त्याला घर सोडून जा सांगितलं तरी घडेल? म्हणून म्हणते तू विरोध जरूर कर, पण पाठ दाखवू नकोस. समोरासमोर उभी राहून ठामपणे लढा दे. अगं तू निघून जायला आता एकटी नाहीस, या घराचा वंशदीप तुझ्या पदरात आहे, तोही तुझ्या वागण्यामुळे पुढे भेकड बनेल. नाही नाही नाही, त्यापेक्षा तू इथे राहून आत्मसन्मान जपण्यात खरा अभिमान आहे. पण सासूबाई. हे बघ, फार विचार करू नकोस, मी खरं तेच सांगते. यात माझाही स्वार्थ आहेच, पण तुझाही आहे, तुझ्या मुलाचाही आहे. पुढचा निर्णय तुझा तू घ्यायचायस. दूषण देतील अवघे मजला, दूषण देतील अवघे मजला, नाद नको तो त्यास लागला, नाद नको तो त्यास लागला, दूषण देतील अवघे मजला, दूषण. दूषण देतील अवघे मजला, आ दूषण
देतील अवघे मजला दूषण. मजला स्वजनाला उधळून टाकी व्यर्थ धनाला उपास घडवी तो स्वजनाला कारण ती गणिका छंदाला कारण ती गणिका छंदाला दुखित केले प्रिय भारेला दुखित केले प्रिय भारेला दूषण देतील अवघे मजला दूषण देतील दूषण देतील दूषण देतील अवघे मजला. चारुदत्ता, ए चारुदत्ता. मैत्रेया. अरे असं खिन्न काय होऊन बसलायस? हे बघ, आत्ताच मी तुझ्या पत्नीशी बोलून आलोय. तिने घर सोडून जाऊ नये, तुला एकदा भेटून मग काय तो निर्णय घ्यावा असं विनवलंय. आणि त्याला ती चक्क तयार देखील झाली. आता तुम्ही फक्त इतकंच करायचं, ती म्हणेल त्याला फक्त मान हलवायची, हो 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 हो, जराही उलट उत्तर द्यायचं नाही. आता डोळ्यातून पाणी बिणी व्हायला तर उत्तमच. काय बायकांना एक तर पुरुष आणि त्यातून नवरा रडताना दिसला ना, फार गलबलून येतं बघ. मग आपण त्याची क्षमा मागायची, प्रसंगी पाय सुद्धा धरायचे. हो बरोबर आहे, पण नंतरचे 2 दिवस डोळ्यांना डोळा म्हणून द्यायचा नाही. जेवायला बोलावलं जेवायचं नाही, सारखं आपल्या दालनामध्ये बसून राहायचं. मुलाला जवळ घ्यायचं, त्याचं कोड कौतुक करायचं, पण आपण जेवायचं नाही. आपणही नंतर 8-15 दिवस आपल्या चुकीबद्दल पश्चाताप व्यक्त करावा, त्याच्यापेक्षा तिच्या मनाचा मोठेपणा किती याचा उच्चार जास्तीत जास्त करावा. हात हातात घ्यावा, डोळ्यात डोळे मिसळून आर्जवी नयनांनी आर्जवी स्वरांनी बोललं की झालं, बाकी काही करायला लागत नाही. आणि 15 दिवसानंतर बरं का आपण ते विसरून जायचं. काय हो, त्यांनाही ते विसरायचंच असतं. आपला उर्वरित संसार तरी सुखाचा व्हावा एवढी माझी इच्छा आहे. अरे बाबा, तुझ्या आईच्या आणि पत्नीच्या हातचं मीठ खाल्लं आहे मी या घरात. या घरातून तुझी पत्नी निघून जावी असं मला कसं वाटेल? इतका कृतज्ञ समजतोस तू या मित्राला? खरंच, तू कधी कोणावर प्रेम केलं नाहीस रे, म्हणून इतक्या सहज आणि हसत हसत मला सांगतोयस. असेल असेल, तसंही असेल. आणि असले आटीतटीचे प्रसंग येण्यापेक्षा आम्हा सामान्य जनांना प्रेम नाही समजलं तर जास्त बरं. पण मी प्रेम केलं नाही हे तू म्हणावंस याचं मात्र दुःख होतं. खरंच नाही केलं मी चारुदत्तावर प्रेम, नाही केलं छोट्या रोहसेनावर प्रेम,
नाही केलं त्याच्या कुटुंबावर प्रेम आणि नाही केलं चारुदत्ताच्या गुणांवरही प्रेम. मित्रा रे नाही, जोड्यांना काटे टोचावेत आश्रितांना उपेक्षा, हेच खरं. नाही नाही मित्रा, मित्रा मी चुकलो, खरंच खरंच मी चुकलो. पण मला तुला तशा अर्थानं खरंच काहीही म्हणायचं नव्हतं रे. खरं सांगू का, या एकंदरीत प्रकरणापासून माझी वृत्ती इतकी सैरभैर झाली की मी काय बोलतो काय करतो याची मलाच शुद्ध राहिलेली नाहीये. आता तो दयाघन परमेश्वरच माझं रक्षण करो. दयाघना दयाघना तारुणने मदला, दयाघना तारुणने मदला, दयाघना तारुणने मदला, दयाघना तव कृपेची या संसारी, तव कृपेची या संसारी, धरी मजवरी छाया दयाघना तारुणने मदला, दयाघना तारुणने मदला. दयाघना असे दुर्गम जीवन पथ हा, असे दुर्गम कडे कपारी जाय दरीतून, जीवन पथ हा असे दुर्गम कपारी जाय दरीतून, कडे कपारी जाय दरीतून, पायी काटे आगन भातून, पायी काटे आगन भातून, कुठे हरवली तव माया, कुठे हरवली तव माया, तारुणने मजला दयाघना तारुणने मजला, दयाघना तारुणने मजला, तारुणने मजला, तारुणने मजला, दया
हे बघ मित्रा, विषाद सोड, मी सांगितल्याप्रमाणे वाग, सगळं सुरळीत होईल, आपण पुन्हा वैभवानं आपला वाडा उभा करू. नाही मित्रा, मी अजूनही द्विधा मनस्थितीत आहे रे. हो ना, मग अशा वेळेला माणसांनी विचार करणं बंद करावं आणि विचारी माणसाचं ऐकावं म्हणजे माझं. चला. वहिनी, झाली एवढी चर्चा पुरे नाही का झाली? तुम्ही त्याला क्षमा करा आणि विसरून जा सगळं. क्षमा करण्यासाठी सुद्धा अधिकार असावा लागतो. ज्याने माझ्या अधिकाराला सुरुंग लावला त्यांना मी क्षमा कशी करणार? त्यांनी ज्यांच्या श्रद्धेची प्रतारणा केली त्या मातेची हवी तर त्यांनी क्षमा मागावी. होय, बरोबर आहे मित्रा. अरे संकोच कसला, तोही आपल्या माणसांसमोर. चल बरं, क्षमा माग. हो धुते, माझ्या रोहसेनाची शपथ घेऊन सांगतो, वसंत सेना इथे कधीही येणार नाही. कृपा करून माझ्या पुत्राची शपथ घेऊ नका. आपल्या पूर्वीच्या शपथांचा अनुभव खूप आलाय मला. आपला तिच्याशी संबंध आला त्या रात्रीच मी हे घर सोडून जाणार होते. पण थांबले, पाटला आपल्याला पश्चाताप वाटेल, आपण मनापासून माझी क्षमा मागाल. पण तसं तर झालं नाहीच, उलट काल ती निर्लज्जपणे या घरात घुसली आणि आपणही तिला हकलून द्यायचं सोडून खुशाल तिच्याशी गप्पा मारत बसलात. या घराशी इमानी असल्याचा आव आणणारे मैत्रेय भटजी विनोद करून दोघांना हसवीत होते. कारण काय तर तिने आपल्या सोन्या मोत्याचे अलंकार बक्षीस म्हणून दिले, आपल्या रतिक्रीडेचं फळ. नाही नाही, आपलं दारिद्र्य घालवण्यासाठी मी ते घेतले असं सांगू नका म्हणजे झालं. कारण दारिद्र्य घालवायचंच तर त्यासाठी माझे तातही सिद्ध होते, समर्थ होते. धुते धुते, तुझा गैरसमज होतोय. खरंच राजशालकापासून प्राण वाचवण्यासाठी ती या घरात आली होती, अगदी योगा योगानं. आणि रात्री चोरांच्या भीतीनं तिनं ते अलंकार आपल्याकडे सांभाळण्यासाठी म्हणून दिले. तिला ते उद्या परत करायचे वाटलं तर विचार मैत्रेयाला. होय वहिनी, यातलं अक्षरन अक्षर खरंय. हे मला कशासाठी सांगताय? मी या घरची थोडीच आहे आणि आता मला इथे राहण्यात स्वारस्यही वाटत नाही. धुते थांब, मी मनापासून सांगतो तू जाऊ नकोस ग. माझ्या मनात तुझं स्थान फक्त प्रेमाचंच नाही तर आदराचंही आहे. आणि खरं सांगू, कित्येकदा या आदरातून निर्माण होणारी भीतीच आपलं मन मोकळं करण्याच्या आड येते. तू करतेस तशी प्रीती माझ्यावर कोणीही करू शकणार नाही, मान्य. पण वसंत सेनेसारखा उत्कट प्रणयही कोणी करू शकणार नाही. काय? नाही नाही, यात कोणी हीन नाही, कोणी श्रेष्ठ नाही. सांगण्याचा माझा तो उद्देशही नाही. पण या दोनही माझ्या एका शरीरातील दोन मनांच्या गरजा आहेत. ते चुकही असेल कदाचित, पण आज मी ते मान्यही करतोय. धुते, माझ्या मुलासाठी म्हणून नाही पण खरोखरच या घरासाठी तू थांब. केवळ तुझ्या पातिव्रत्याच्या आणि स्वाभिमानाच्या पुण्याईवरच हे घर उभं राहिलंय. आणि तू गेलीस तर माझी काय स्थिती होईल याचाही विचार कर. पण तरी देखील सासूबाई. माझं ऐक, तू घर सोडलंस, अगदी स्वाभिमानासाठी का होईना सोडलंस, तरी उद्या हाल होतील ते तुझेच. चार दिवस हळहळणारे, तुझी बाजू घेणारे तुलाच उपदेश करू लागतील. तूच एक ओझं म्हणून वाटायला लागशील घरच्यांना. नाही नाही, माझे बाबा माझे भाऊ. नाही ग, तुझे बाबा तुझे भाऊ असले तरी ते देखील पुरुषच आहेत. तेव्हा या पुरुषाला सोडून तू आश्रय घेशील तोही पुरुषी अहंकाराच्या सावलीतच. तू सुविद्य आहेस, शहाणी आहेस म्हणून सांगते. पाऊल उचलण्यापूर्वी विचार कर. ठीक आहे, मी राहीन या इथेच शेवटपर्यंत. धुते, नाही, तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठीही नाही, आणि तुमच्या माझ्या लौकिकासाठी तर नाहीच नाही, पण तुमच्या माझ्या पुत्रासाठी. बाप जिवंत असताना आश्रिताचं जीणं जगण्याची वेळ त्याच्यावर येऊ नये ना, म्हणून. कोणाच्या तरी चुकीचं प्रायश्चित्त त्याला भोगायला लागू नये म्हणून. आपल्या वंशाचा दिवा सांभाळण्याची धर्मानं दिलेली जबाबदारी चुकू नये म्हणून. आणि माझ्या मनातलं गर्भातल्या रेशीम धाग्याने विणलेलं स्वप्न तुटू नये म्हणून मी इथं राहणार आहे. मात्र आजपासून पुढे कधीही आपण माझ्या दालनात प्रवेश करायचा नाही, मला स्पर्श करायचा नाही, अहेतुक संभाषणही नाही. मात्र तुमच्या मुलावर,
माझ्या रोहसेनावर माया करण्याचा, वडील म्हणून आपलं कर्तव्य बजावण्याचा पूर्ण अधिकार आपल्याला राहील. धुते धुते अगं, तू तर माझ्याही पुढे गेलीस. मुलाची ममता मलाही आहे. माझा चारुदत्त एखाद्या दिवशी जरी उशिरा आला तरी माझं मन सैरभैर होतं, पण तरी देखील तो ज्याप्रमाणे वागला त्याचं मी समर्थन करणार नाही. याचा अर्थ माझे संस्कार कमी पडले. माते, मी अपराधी आहे. नाही माते, त्याला इथून पुढेही उदंड यश आणि कीर्ती लाभू दे, पण यापुढे त्यानं मलाही कारणाशिवाय भेटू नये. माते, भिटा नाही, हे सहन होत नाहीये मला. तू उगाच माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करू नकोस. वसंत सेनेनं केलेला अपमान मी कदापिही विसरू शकत नाही. हो, पण मला एक समजत नाही महाराज. अहो, नगरातल्या अनेक सुंदर स्त्रिया आपणहून आपल्या सेवेला धावतील, मग एकट्या वसंत सेनेसाठी आपण का जीव टाकताय? अरे 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 अरे, असं विचारल्याबद्दल मलाच काय, पण तुझी तुला सुद्धा लाज वाटायला पाहिजे. महाराज, तू प्रथम वसंत सेनेला जिथे असेल जशी असेल तशी धरून आण आणि माझ्यासमोर हजर कर. पण तुम्ही मला संकटात टाकतात महाराज. वसंत सेना कोणी सामान्य स्त्री नाही, तिची आई तर राजकारणी लोकातही पद बाळगून असलेली. तिला उचलून आणणं शक्य आहे का महाराज? आणि समजा तसा प्रयत्न केला तर लोकक्षोभ उसळेल, त्याचं काय? लोकक्षोभ? अरे, लोकक्षोभ उसळायला ती कोणी संतीर्ण आहे का, लोक नाही का? ती लोकप्रिय नायक सावकार पुत्र चारुदत्ताची प्रिय सखी, त्याचे काय? विटा विटा, पुन्हा त्या भिकाराड्याचं नाव माझ्या समोर घेऊ नकोस. माझ्या गुप्तचरांकडून मला बातमी मिळाली आहे, सगळ्या नगरीत तो माझी बदनामी करत फिरत असतो. माझा मेहुणा पालकराजाबद्दलही तो वाईट साईड बोलतो. काय दिवस आलेत पहा, अशा दरिद्र्यांना लोकप्रियता मिळते, प्रेयस्याही मिळतात. माझी खात्री आहे बेटा, तोच वसंत सेनेलाही माझ्याबद्दल वाईट साईड सांगत असेल. ते काही नाही, यावर फक्त एकच उपाय. मला जर वसंत सेना मिळायला हवी असेल तर चारुदत्त नाहीसा व्हायला हवा महाराज. आणि तरीही ती मला मिळणार नसेल तर तिलाही जिवंत राहता येणार नाही महाराज. अस ठरलं बेटा, ही कामगिरी तू पार पाडायचीस. शक्य नाही महाराज. महाराज, तू मला नकार देतोयस, जरा नीट विचार कर. कुणामुळे तू एवढा मोठा झालास? पण कुणाच्या दयेवर एवढा माजलास, पुष्ट झालास? महाराज, मला नकार देतोयस, उद्या रस्त्यावर यावं लागेल, लक्षात ठेव भेकड. जा, मी सांगतो तसा वागलास तरच मानानं जगशील महाराज. एक शब्दही न बोलता निघ. प्रणाम महाराज. कोण आहे? मी गुप्तचर कालमुखी. वेळेवर आलास, बोल काय खबर आहे? चारुदत्ताच्या घरात वसंत सेनेच्या संबंधावरून फार गोंधळ माजलाय महाराज. वा, घरच्यांचा विश्वास त्यानं पूर्णपणे गमावलाय. उत्तम. पण महाराज, ती वसंत सेना मात्र त्याच्यावर अजूनही उत्कट प्रेम करते. आता तर वसंत सेना चारुदत्ताला द्रव्याचीही मदत करते महाराज. काय म्हणालास? ती गणिका त्याला पोचतीये? होय महाराज. म्हणजे तर ती पालकराजाच्याही मर्जी विरुद्ध वागतीये. पालकराजाला विरोध केल्यामुळे राजानं त्या भिकाराड्याचा व्यवसाय नष्ट केला, त्या गोष्टीला वसंत सेना आता द्रव्य देऊन आव्हान देते? होय महाराज. वसंत सेनेनं स्वतःचे कित्येक हजार मोहरांचे सुवर्णाचे दागिने देखील दिले चारुदत्ताच्या मुलाला सोन्याची गाडी बनवण्यासाठी. त्या भिकारड्याच्या कारट्याला सोन्याची गाडी? होय महाराज. नाही, हे सहन होत नाहीये मला. पण थांब, ते दागिने अजून चारुदत्ताच्या घरातच आहेत? खात्री ना महाराज, त्याचा आश्रित मैत्रेयाकडे आहेत ते महाराज. कशावरून? महाराज, तो भटजी आहे तोंडाळ, त्यानंच सांगितलं मला. वा, सोन्यासारखी बातमी दिलीस, पण तुझा संशय नाही ना आला कुणाला? त्याची चिंता नसावी महाराज, उद्या पुढची वार्ता घेऊन येतो. सावध राहा, जा. आता रंग चढला, आता रंग चढला. अरे, काय नामी कल्पना सुचलीये मला. एका दगडात अनेक पक्षी मारले जातील, काहीही करून गुप्तपणे त्या वसंत सेनेला मारली पाहिजे.
तिचे दागिने अजून चारुदत्ताच्या घरातच आहेत. न्यायालयात पुराव्यानेशी हे सिद्ध होईल द्रव्यहीन दरिद्र्यानं द्रव्यासाठी तिला मारलं. अरे हो, पण साक्षीदार. अरे मोहरा फेकल्या की हवे तेवढे साक्षीदार उभे राहतील. आणि न्यायाधीश सत्ताधीशांसमोर फार विरोधात जाऊ शकत नाहीत. अरे काय बुद्धिमत्ता आहे, काय योग आहे. पण आता फार सावधपणे काम करायला हवं. ऐका हो ऐका, ऐका हो ऐका. उज्जैनीतील नामवंत गणिका वसंत सेना हिची हत्या करून, तिचं प्रेत नष्ट करून, तिचे सोन्याचे आणि रत्नमाणकांचे अलंकार चोरणारा आर्य चारुदत्त अपराधी असल्याचं न्यायालयात सिद्ध झालं आहे. राजाज्ञेप्रमाणे स्त्री हत्या हा अक्षम्य अपराध असून अपराध सिद्ध झाल्यानंतर 8 प्रहराचे आत अपराध्याचा शिरच्छेद करावा. त्यानुसार आर्य चारुदत्त यांची शिक्षा उद्या प्रातःकाळी 1 प्रहराला अंमलात येणार आहे. हो, विचार कर करून मस्तकाच्या चिंध्या व्हायची वेळ आली. जी गोष्ट चारुदत्ताच्या हातून कधीही घडणं शक्य नाही त्याबद्दल त्याला शिक्षा. काय करू, काय करू, असं वाटतं की ते सारं स्वप्न असावं. काहीतरी चमत्कार व्हावा, काहीतरी व्हावा, पण माझा मित्र घरी यावा. आई, हे काय झालं हो? माझं पूर्वजन्मीचं पापच फार मोठं असलं पाहिजे. ज्याला मी जन्म दिला तो पुत्र माझ्या आधी माझ्या डोळ्यात एकच जावा, याचं दुःख कुणाला कसं कळणार? कसं सोसू आहे दुःख? माझ्या स्वाभिमानी सुनेला काय सांगू, तिची मी कशी समजूत घालू? शोक आवरा वहिनी, पण शोक आवरा असं मी कसं म्हणू? कारण काही काळानं मीच जिवंत राहीन की नाही मला शंका वाटते. पण आपण आपण इतर प्रसंगी जशा कठोर झाला तसं धैर्य आत्ताही दाखवा. हे घर सांभाळा. चारुदत्तानं फार फार आठवण काढली आपली. सांगितलं की रोहसेनाला सांभाळा. तुम्ही सावरायला हवं बहिणी, तुम्ही सावरायला हवं. माझ्या रोहसेनाला मी काय सांगू? माझे बाबा मला दे म्हणून तो रडेल, हट्ट करेल, तेव्हा त्याला काय सांगू मी? हा पहाटेचा पहिला प्रहर. आता काही क्षणातच माझा प्रिय मित्र चारुदत्त, चारुदत्त, चारुदत्त. अरे का रे असे निर्घृण झालात? आणि माझ्या मित्राचा प्राण घेऊन, त्या रक्ताळलेल्या तलवारी घेऊन इथं कशासाठी आलात? त्यापेक्षा मला ठार मारा, मला जगायचं नाही, मला ठार मारा. नाही नाही बज्जीबो, अहो शांत व्हा, शांत व्हा. अहो असे घाबरू नका. हे रक्त आर्य चारुदत्तांचं नाही, त्या नीच पालक राजाचं आहे. अहो काल मध्यरात्री आम्ही राजमानाचा ताबा घेऊन पालक राजाला त्याच्या नीच कृत्याबद्दल शिक्षा दिली. यादव पुत्र आर्यक राजा झाला. सर्व मंत्र्यांनी त्याला मान्यताही दिली. राजा झाल्यावर आर्यकानं पहिलं कार्य जर कोणतं केलं असेल तर श्रेष्ठ चारुदत्तांना निर्दोष मुक्त केलं. काय खरं आहे? माझा चारुदत्त मुक्त झालाय, पण मग तो इथं का नाही आला अजून? येत आहेत. आर्यक राजानं त्यांना प्रथम राजवाड्यात बोलवलंय, कारण श्रेष्ठ चारुदत्त आता केवळ नगरश्रेष्ठीच नव्हे तर या देशाचे मंत्री होणार आहेत. वाईट मात्र एकाच गोष्टीचं वाटतं, बिचारी वसंत सेना हकनात जीव गमावून बसली. कोणी सांगितलं? अहो ती जिवंत आहे. म्हणजे? अहो ती मेली नव्हती, फक्त बेशुद्ध पडली होती. शकारानंच तिचा गळा दाबला होता, पण एका भिक्षूनं तिला वाचवली आणि तिला वाचवून तो भिक्षू स्मशानात चारुदत्तांना वाचवायला धावला. श्रेष्ठ चारुदत्तांचा विजय! चारुदत्ता ये. मैत्रिया, वसंत सेने ये ना. तुताबाई, मला माहिती आहे मी घरात आलेली आपल्याला आवडलं नाही, तरीही आले भेटायला तुम्हाला आईसाहेबांना. हो, मी प्रेम केलंय त्यांच्यावर आणि आजही करते. कहाणी कसं ते माहिती नाही, पण करते हे सत्य आहे. आपण त्यांच्यावर रागवलात, पाठ फिरवली, पण का, कशासाठी? प्रेम करणं हा गुन्हा आहे. प्रेम अपवित्र,
प्रेम चाकोरीतच असावं का? मला प्रेमाशिवाय अन्य काहीही नको, ना तुमच्या अधिकाराआड मी आहे. मला मला फक्त तुमच्या कुटुंबात एक होऊन राहायचंय. नाही, अगदी मैत्रीय भटजींसारखंच. ते शक्य नाही. मी यापूर्वीही माझं म्हणणं स्पष्ट केलंय आणि आता त्यात बदल होणं शक्य नाही. दूते, वसंत सेना जिवंत होती म्हणून मी वाचलो हे विसरता नाही येणार. तिच्या उपकारांवर मी कृतज्ञ नाही होऊ शकत. तुमचा निर्णय घ्यायला तुम्ही मुक्त आहात. परमेश्वरा, परमेश्वरा, परस्परांवर प्रीती करणं हा गुन्हा आहे का रे? प्रेमाचे नीती नियम निकष असू शकतात. एका गणिकेला संसार करा असं वाटणं हे गैर आहे. ती निष्कलंक असणं हा तिचा गुन्हा. मग तिची भावना समजून घ्यायला एक स्त्रीच कसा नकार देऊ शकते? माझे सर्व पाश तोडून सर्वस्व जन व्हायला त्यांच्याबरोबर इथवर आल्यावर माघारी कशी आणि कुठे जाऊ? गृहिणी आणि पतिव्रता म्हणून स्त्रीला काही स्थान समाजात असावं की नसावं? प्रेम ही अनिर्बंध भावना आहे का? प्रेमात कर्तव्य भावनेला स्थान नाही? मग प्रेम ही भावना आहे की वासना? प्रेम हीच जर खरी भावना असेल तर ज्या एकाच पुरुषावर उत्कट प्रेम ती करते तो पुरुष दोन स्त्रियांवर आपलं उत्कट प्रेम असल्याचं सांगतो हे तिला कसं मान्य होतं? तर्क आणि तत्व यांना जर स्थान नसेल तर जगव्यवहार फक्त प्रेम या शब्दावर चालू शकेल का? फसवणूक, प्रतारणा आणि स्वसमर्थन म्हणजे प्रेम. मी धर्माची चौकट मानते, नियमांचं बंधन मानते, नीतीचं पावित्र्य मानते. या बाहेरील कुठलीही कृती ही विकृती होय. मित्र मैत्रेय, मी दोन पात्यांच्या कात्रीत सापडलोय, तुला काय वाटतं? मी काय बोलणार? खरं तर सर्वसामान्यांना अशाबद्दल मत असं नसतंच, आणि असलंच तर ज्या दिशेनं प्रवाह वाहील तसं वाहणारं असतं. आम्ही सामान्य म्हणजे मनात पापी विचार येत आहेत पण चर्चा पुण्याची करतोय, कारण पाप किंवा पुण्य करण्यासाठी लागणारी कृतशक्तीच आमच्यापाशी नाही. आमचं म्हणजे काय? बोलाचे ओदन आणि फुकाचे विधान. माणसाला जर दोन मनं असतील तर दोन वेगळे विचारही असतील आणि त्या विचारांप्रमाणे वागण्याचा त्याला अधिकारही असेल. नवे असायला हवा, कारण दोन्ही मनांच्या गरजा वेगळ्या, कार्यही वेगळी. माणसाला आयुष्यात प्रेम क्वचितच मिळतं. प्रेमाचा एक क्षणसुद्धा जन्म घालवायला पुरेसा होतो. पण प्राक्तनही फार विचित्र आहे. मला दोन स्त्रियांचं समर्पित प्रेम मिळूनही मी सुखी नाही. असं का? विचार संपतो, उत्तरही संपतात, तेव्हा उरते फक्त नियती. जळी मीन तहानेला, जळी मीन तहानेला, चंद्रदाह तो निशिला, चंद्रदाह तो निशिला. परि आतुरला जीव, परि आतुरला जीव, वर्षाव घनु प्रीतिला, मी उभा असा निःशब्द माझ घरात, मी उभा असा निःशब्द माझ घरात, मी उभासा निःशब्द माझ घरात.